मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे यांची मुख्य भूमिका असलेला भिरकीट हा सिनेमा सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. 17 जून 2022 ला हा सिनेमा थिएटर्स मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाच्या पोस्टरवर एका स्कूटरवर बसलेले गिरीश कुलकर्णी दिसतायत. पैशाच्या मागे लागलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यात एक घटना घडते आणि त्या घटनेमुळे तो कसा फसत जातो आणि पुढे काय विनोदी घटना घडतात याची गोष्ट भिरकीट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी असल्याचं सिनेमाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितलं. या सिनेमात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल पद्रिके, सागर कारंडे, तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक यांच्या मुख्य भूमिका आहेत. सुरेश ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर या सिनेमाचं लेखन सुद्धा अनुप जगदाळे यांनी केलंय. भिरकीट हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी. मी सगळं कापतो कांदा कोथमीर तू तिथं दोन गीता दिसली लावायची. अरे अर्बे ऐकते का? अय पोरा अरे भूका लागली बरं की लवकर इकी ह्याच्यामुळे मी रूम सोडायला लागली बघ. एक काम ना नीट करू लागत आहे बरोबर. सूप म्हणून पेपरमिंटचा गोळ्या वा ते काही पण ती काय माहिती का चौ लाग फुगायला लागली तोंडा ही बघ काय काय नागुळी नागुळी बरं काय नागुळी जोशी हात पुसायचे ती आय वेटर पेपरमिंटच्या गोळ्या म्हणून असलं पेपरमिंटच्या गोळ्या दिल्या त्यानं माझ्या वेट असला असतं वेट तोंडात टाकली की मी बोलली ती.